नमस्कार मित्रो, दिनांक 2 नोव्हेंबर 2020 रोजी, संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्याकडून एक संदेश प्रसारित करण्यात आला आहे। त्यानुसार शालेय शिक्षण विभागातर्फे इयत्ता 1 ते 10 विद्यार्थ्यांसाठी स्वाध्याय म्हणजेच स्टूडंट व्हॉट्सॲप बेस्ड डिजिटल होम असेसमेंट योजना या योजनेचे सादरीकरण दिनांक 3 नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी 11:30 म्हणजे 11:30 करण्यात येणार आहे। सदर सादरीकरणास माननीय प्राध्यापक वर्षाताई गायकवाड, मंत्री शालेय शिक्षण विभाग। सदर योजनेसाठी माननीय बच्चू उर्फ ओम प्रकाश कडू, राज्यमंत्री शालेय शिक्षण विभाग यांचेही मार्गदर्शन लाभणार आहे। सदर सादरीकरणासाठी माननीय वंदना कृष्णा मॅडम, अपर मुख्य सचिव शालेय शिक्षण विभाग, माननीय विशाल सोळंकी साहेब, आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य, तसेच राज्याचे सर्व शिक्षण संचालक, विभागीय शिक्षण उपसंचालक, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था शिक्षणाधिकारी हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत। हे सादरीकरण सर्व अधिकारी, विद्यार्थी, शिक्षक, पालक यांना पाहता यावे यासाठी SCERTच्या माध्यमातून एक YouTube लिंक प्रसारित करण्यात आली आहे। या लिंकला क्लिक करून एकाच वेळी सर्व विद्यार्थी, अधिकारी, शिक्षक, पालक या योजनेचे सादरीकरण पाहू शकतील। प्राचार्य, मुख्याध्यापक यांनी या सुविधेबाबत विद्यार्थ्यांना अवगत करायचे आहे आणि सर्व विद्यार्थी, पालक यांच्यासह सदर सादरीकरण पाहण्यास ऑनलाईन उपस्थित राहायचे आहे असे आवाहन संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या वतीने करण्यात आलेला आहे। आता स्वाध्याय ही योजना नेमकी काय आहे याबाबत अनेक बांधवांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेले असतील। स्वाध्याय ही एक अशी योजना आहे की कोरोनाच्या काळामध्ये ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये आपण विविध माध्यमांच्या द्वारे विद्यार्थ्यांना शिकवलेलं आहे, विद्यार्थ्यांचा अभ्यास घेतलेला आहे, त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं आहे। आपण शिकवलेलं, आपण ऑनलाईन केलेलं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना कितपत आत्मसात झालेलं आहे हे पाहण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाच्या माध्यमातून स्वाध्याय ही योजना कार्यान्वित केलेली आहे आणि या योजनेची अंमलबजावणी पुढील काही दिवसात होणार आहे। त्यासाठी या योजनेचं सादरीकरण आपल्यासमोर होणार आहे। यामध्ये सर्व अधिकारी उपस्थित असतील, मार्गदर्शक उपस्थित असतील आणि या सादरीकरणामध्ये ही योजना कशा पद्धतीने कार्यान्वित होणार आहे, या योजनेची अंमलबजावणी कशा पद्धतीने होणार आहे याविषयी सविस्तर मार्गदर्शन आपल्याला या कार्यक्रमामधून मिळणार आहे। त्यासाठी सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक, मुख्याध्यापक, अधिकारी या सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं आवाहन संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी केलेलं आहे। या कार्यक्रमाची वेळ पुन्हा एकदा ऐका, 3 नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी 11:30 YouTube लाईव्हच्या माध्यमातून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात येणार आहे आणि या कार्यक्रमासाठीची YouTubeची जी लिंक आहे ती लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। या लिंकला क्लिक करून आपण दिलेल्या वेळेमध्ये या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता। धन्यवाद।
We'll be right back.